नमस्कार, सुपरफास्ट बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात आजच्या दिवसभरातील घडामोडी सुपरफास्टमध्ये. गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असते. या बनावट दारूची तस्करी नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून केली जात असते. एका मोठ्या कंटेनरमधून बनावट दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार अक्कलकुवाजवळ सापळा रचून राज्य उत्पन्न शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि भरारी पथकाने 38 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाई नावापुरती न राहता ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या 15 वाड्यापासून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलगीकरण करावे म्हणून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा फायदा खासगी वाहतूकदारांना होत असून खासगी वाहतूकदारांकडून जास्तीचे भाडे वसूल केले जात आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात नागरिकांना शहरी भागात येण्यासाठी खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागत आहे. मात्र त्यांना खासगी वाहन हे मिळत नसल्याने मोठी पायपीट करावी लागत आहे. एकूणच ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखणाऱ्या लालपरीचा संप सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर तोडगा काढून एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी आता ग्रामीण भागातून केली जात आहे. धुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. कापसाला शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. यावर्षी सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी राजा समाधानी होता. ऑक्टोबर महिन्यात ओल्या कापसाला 5000 ते 7000 पर्यंतचा दर मिळाला. नोव्हेंबर महिन्यात हाच दर 8000 वरती गेला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून कापसाचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 8 दिवसात कापसाचे दर 800 रुपयांनी घसरल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. कापूस खरेदीसाठी ग्रामीण भागात खासगी व्यापारी जात असून त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांची लूट होत असल्याची तक्रार पुढे येत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नवापूर शहरातील 3 टेंबा परिसरामध्ये दररोज नाग निघत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील दिवाल्या गावित यांच्या घराच्या छतावर एक कोबरा जातीचा नाग निघाला. लगेच दुसऱ्या दिवशी एका घरात पुन्हा मोठा काळा रंगाचा नाग निघाल्याने एकाच परिसरात लगातार 2 नाग आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाग आढळून आल्याने तात्काळ सर्पमित्र देवान साळुंके यांना बोलून नागाला सुखरूप पकडून जंगलात सोडले. नंदुरबार येथील HJP फिटनेस क्लबचे मुख्य संचालक विपुल हेमंत सिंह राजपूत यांनी तेलंगणा हैदराबाद येथील नरेश सूर्या क्लासिक एक्सपो 2021 आयोजित राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावून आणखी एक भव्य यशाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल नवापूर राणा राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष उमेश पाटील, सचिव अजय पाटील, सहसचिव दर्शन दीपक पाटील, नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरसेविका अरुणा पाटील, हसमुख पाटील, शरद पाटील, अनंत पाटील, गोटू पाटील, संजय पाटील, भिकन पाटील, अमित पाटील, डॉक्टर विशाल पाटील, जिग्नेश पाटील, सनी पाटील, विक्की पाटील, अनिल पाटील आदींनी सत्कार केला.